स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या संकल्पनेतून आज धुळे शहरात विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. स्वच्छतेचा जागर व्हावा आणि त्यातून शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावं या उद्देशानं काढण्यात आलेल्या या रॅलीत शहरातल्या सर्व शाळांच्या 18,000 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शहरातल्या पोलीस मैदानावर जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश देशमुख, प्रभारी पोलीस प्रमुख चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते. राज्यातल्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी